अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बदलले होते. अल्पवयीन मुलाच्या ऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले. ती महिला त्या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल आहे की आणखी कोणी याचाही तपास आता पुणे पोलीस करणार आहेत. शिवानी अग्रवाल यांना अद्याप चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही, गरज भासेल तेव्हा बोलवू असं पोलिसांनी सांगितलं. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मंदार, रोज नवे खुलासे होत आहेत, रोज नवीन ट्विस्ट समोर येत आहेत. आता महिलेच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी कशी केली जाणार आहे, पोलीस काय अंगाने तपास करत आहेत? जेव्हा सगळा प्रकार घडला तेव्हा या मुलासोबत त्याची आई म्हणजे शिवानी अग्रवाल या देखील पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आलेल्या होत्या आणि इतर जी दोन अल्पवयीन मुलं होती त्यांचे नातेवाईक आणि इतरही काही लोक होते. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनूल या दोघांनी त्या अल्पवयीन मुलाचे नमुने पुढे चाचणीसाठी दिलेच नाहीत, अन्य एका व्यक्तीचे नमुने तपासण्यासाठी दिले. ही अन्य एक व्यक्ती म्हणजे एक महिला आहे, एका महिलेचे ते रक्ताचे नमुने आहेत हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे. मात्र हे रक्ताचे नमुने या अल्पवयीन मुलाच्या आईचेच आहेत की अन्य एका कोणत्या महिलेचे याचा तपास होणं अजून बाकी आहे, तो तपास आता पुणे पोलीस करणार आहेत. आणि त्यासाठी या अल्पवयीन मुलाची जी आई आहे शिवानी अग्रवाल यांना चौकशीसाठी देखील बोलवण्यात येणार आहे. मात्र ते कधी बोलवण्यात येणार आहे हे अजून पुणे पोलिसांनी नक्की केलेलं नाही. जेव्हा गरज भासेल तेव्हा या अल्पवयीन मुलाच्या आईला शिवानी अग्रवाल यांना आपण चौकशीसाठी बोलावू, त्यांचे रक्ताचे नमुने घेऊ असं पुणे पोलिसांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकरणावरती तेव्हाच जो आहे तो खुलासा होईल जेव्हा या अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतले जातील. दुसरीकडे या अल्पवयीन मुलाची जी निरीक्षण गृहातली कोठडी आहे ती 4 तारखेला संपते आहे. त्याआधी 3 तारखेला बाकीचे जे काही सोपस्कार पार पाडायचे असतात त्यासाठी या मुलाची आई या निरीक्षण गृहामध्ये जाऊ शकते, तेव्हा देखील आम्ही या मुलाच्या आईकडे चौकशी करू शकतो असं पोलीस म्हणत आहेत. मंदार, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.